पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत आणि माजी नगराध्यक्ष संदीप पडलांनी अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ प्रियदर्शनी कला क्रीडा मंडळ व ओमसाई कलावंत मित्रमंडळाचे 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, संजय भंडारी, हनुमान मिसाळ, अमित पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण चव्हाण, शारदा माने, सीमा नरे, रंजना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अस्मिता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ अशा दोन शिशुला घरत काम करत असतात. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील पक्षाच्या आणि त्यांच्या मंडळामार्फत काम करत असतात. एकंदरीत त्यांनी पनवेलच नाही तर पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये त्यांनी विविध प्रकारे कामाचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षभरामध्ये काम केलेलं आहे. अनेक त्या केलेल्या कामांचे फोटो त्यांनी कॅलेंडरमध्ये प्रवेश केलेले आहेत. त्यांनी वर्षभराच्या कामातून आणखी पुढल्या वर्षाची आणखी प्रेरणा घेण्याकरता आणि नागरिकांना पोचण्याकरता म्हणून त्यांनी जानेवारी 22 दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांची ही नवीन 2022 दिनदर्शिका घराघरात पोचणार आहे. अतिशय छान सुंदर अशा प्रकारची दिनदर्शिका असून त्याच्यामध्ये प्रत्येकाला वर्षभर कुठले सण येतात, महिन्यामध्ये कुठल्या तिथी आहेत आणि काय आहे या सगळी माहिती त्यांनी व्यक्त करून उपयुक्त ठरणार आहे. आणि त्या दृष्टीनं शिला घरत, संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. पुढल्या भावी कालावधीमध्ये येणाऱ्या 22 वर्षात तिची सुखा समृद्धी जावो असं मी इच्छा व्यक्त करतो आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. या प्रकाशनावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की नववर्षात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जागरूकपणे राहूया असे आवाहन केले आहे व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. माझे सहकारी पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी आणि पनवेल महापालिकेच्या सभापती सुशीला घरत यांनी नव्या वर्षासाठी आपल्या सर्व नागरिकांच्या साठी नवीन वर्षाची भेट म्हणून कॅलेंडर दिनदर्शिका आपल्या सर्वांसमोर आणलेली आहे. अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ, प्रियदर्शनी कला क्रीडा मंडळ आणि ओमसाई कलावंत मित्र मंडळ या सर्वांच्या वतीनं या नव्या वर्षाची दिनदर्शिका ही आपण सर्वांसाठी दिवाळी नव्या वर्षाची भेट म्हणून आपल्या सर्वांसाठी ते देत आहेत. या निमित्तानं मी त्यांना, त्यांच्या सर्व या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नववर्षाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना गेल्या 2 वर्षामध्ये जे तणावाचं वातावरण आपल्या अवतीभोवती आहे ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण जागरूकपणानं सरकारच्या प्रयत्नांना साथ देऊया. या कोविडच्या महामारीमुळे आपल्याला खूप नुकसान झेलावं लागले, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला हे झेलावं लागू नये म्हणून ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी लस घ्यावी आणि ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांनी जोपर्यंत कोविड संपत नाही तोपर्यंत जे जे आवश्यक असे सुरक्षिततेचे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करावं. आपल्या सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा.